हिट बेल मिस नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरमधील महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईचे मंदिर पाहणार आहोत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे साडेतीन पिठांपैकी एक आहे देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे वरच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे बाहेर श्री काळभैरव आहे काशी विश्वेश्वराच्या मंदिरासहित बारा ज्योतिर्लिंग ही आहेत त्यामुळं हे मूळचं पार्वतीचं मंदिर असं काही लोक मानतात काही लोकांच्या मते हे मंदिर इसवी सन सहाशे चौतीस चा साली चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधलं असं मानतात मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळातील आहे असे मानले जाते पुराणे अनेक जैन ग्रंथ ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षं लपवून ठेवली होती असे म्हणतात पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इसवी सन सतराशे पंधरा ते सतराशे बावीस या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधेवरचे शिखर हा फरक त्यामुळे पडला असावा मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातृलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन चाळीस किलोग्रॅम आहे मूर्तीमागे दगडी सिंह आहेत डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे देवीच्या संस्कृत आरतीमध्ये सुद्धा तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते नाग लिंगयुनी पानपात्र आणि माळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ह्या देवीची महत्त्वाची ओळख आहे या मंदिरात आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत प्रसिद्ध हेमाडपंथी स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी केलेली आहे मागील व्हिडिओमध्ये याच वास्तुशिल्प पद्धतीने एका जैन मंदिराची जी बांधणी केली गेलेली के होती त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ते मंदिर इथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नक्की चेक करा आपण ज्या दरवाजातून आत आलो त्या दरवाजाला घाटी दरवाजा असं म्हटलं जातं या देवळामध्ये वारा येण्याला कुठेही गवाक्षे नाहीत पूर्वेकडे असलेल्या मोठ्या घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोट्या घुमटाखाली महाकाली आणि महासरस्वतीची मूर्ती आहे देऊळ पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वाराजवळ नगारखाना आहे पश्चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वार आहेत उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजवली जाते या दरवाजाला घाटी दरवाजा असं म्हणतात जेथून आपण आत आलो होतो प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दृष्टीस पडतो या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून यामध्ये अतिशय सुंदर कोरीवकाम केलेल्या मूर्त्या बसवलेल्या आहेत देवळाच्या निरनिराळ्या भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्वराच्या देवळाच्या भिंतीवर शके अकराशे चाळीसमध्ये कोरलेला एक शिलालेख आहे करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी दूर दूरहून शेकडो भाविक येतात प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक करण्यात येते दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी या दिवशी कोल्हापूरपासून चार पूर्णांक त्र्याऐंशी किलोमीटरवर असलेल्या टेमलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते त्यावेळी कसबा बावडा गावचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेमलाईला कोहाळ्याचा नैवेद्य दाखवला जातो आश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो मंदिराच्या उत्तरेकडे पूर्वी काशी आणि मनकर्णिका या नावाची दोन कुंडे होती ही कुंडे आता मातीने भरून गेलेली आहेत आणि तेथे असलेल्या मूर्ती आणि इतर प्रतिमा वस्तू संग्रहालयात वा इतरत्र हलवण्यात आलेल्या आहेत महालक्ष्मी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला दिसतो तो महाद्वार रोड इथे विविध प्रकारची दुकाने तुम्हाला दिसून येतील हा आहे देवळाचा पश्चिम दरवाजा आणि हा आहे महाद्वार रोड जो नेहमीच असा गर्दीने फुललेला असतो आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर अशा महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग